नागपूरकरांनी आज एअर शोचा थरार अनुभवलाय. या एअर शोसाठी सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमनं हवाई कसरती केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या एअर शोचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर एअर शो दरम्यान हवाई योद्ध्यांनी थरारक रायफल शो सादर केला. जवानांची तुकडी समोरासमोर उभी राहून धारधार बेयोनेट लावलेली रायफल फिरवतात आणि त्यातून जवान निर्भीडपणे शिस्तबद्ध ड्रिल करत जातो. हा थरारक रायफल शो सादर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. Along with the head of AWDD, Wing Commander Kunal Khanna, Team Administrator of AWDD, Colonel Leader GS. चंद्रपूरच्या चांदापूर गावातील एका शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा आजगर दिसला. याची माहिती मिळताच संजीवन पर्याय अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीनं त्याला सुरक्षित स्थळी सोडलं. 12 फूट लांबीच्या या अजगराचं वजन अंदाजे 25 ते 30 किलो आहे. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. तनाळी इथे ही घटना घडली. या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी घटनास्थळी पोहोचणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. पेरूमध्ये उड्डाण घेताना विमानाचा भीषण अपघात झालाय. रनवेवर समोरून आलेल्या अग्निशमन दलाच्या ट्रकची धडक विमानाला झाली आणि यात विमानानं पेट घेतला. यात अग्निशमन दलाच्या 2 जवानांचा मृत्यू झालाय. विमानात 102 प्रवासी होते, मात्र वेळीच खबरदारी घेतल्यानं सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. श्रीलंकेत पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालंय. कोलंबो विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या 2 नेत्यांना अटक झाली आहे. त्यामुळेच विद्यार्थी संतापलेत. सरकारविरोधात आता विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. अटक झालेल्या विद्यार्थी नेत्यांना तातडीनं सोडण्याची मागणी केली जाते. अमेरिकेतील बफेलो आणि न्यूयॉर्क शहराला हिमवृष्टीचा तडाखा बसलाय. बफेलो हे न्यूयॉर्क नंतरचं लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठं शहर आहे. आतापर्यंत बफेलोमध्ये रस्त्यावर 2 फूट बर्फाचा थर साचलाय. रविवारपर्यंत हा थर 4 फुटापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हिमवृष्टीचा परिणाम वीजपुरवठ्यावरही झालाय. न्यूयॉर्कमध्ये बफेलो सारखीच बर्फवृष्टी होते, त्यामुळे न्यूयॉर्कचे नागरिक घरातच लॉकडाऊन झाले. लवकरच श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंग या हृदयद्रावक हत्याकांडावर सिनेमा साकारणार अशी माहिती मिळते. या सिनेमाचं नाव हु किल्ड श्रद्धा वालकर असं असणार आहे. सिनेमातून आफताबनं श्रद्धाची हत्या कशी केली याचा उलगडा होणार आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मैं रहू या ना रहू, यह देश रहना चाहिए अटल असं या सिनेमाचं शीर्षक आहे. या सिनेमाचं लेखन उत्कर्ष नैथानी यांनी केलंय, तर रवी जाधव याचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमात अटल बिहारी वाजपेयी यांची वैयक्तिक आणि राजकीय त्यांचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. क्रीडा विश्वातील कतारमधील फुटबॉल वर्ल्ड कपला काही तासात सुरुवात होणार आहे, पण वर्ल्ड कप आधी मद्यप्रेमींसाठी निराशा देणारी बातमी आहे. फुटबॉल वर्ल्ड कपच्या स्टेडियममध्ये बिअर विक्रीला पूर्णपणे बंदी करण्यात आली. इस्लामिक देश असल्यानं कतारमध्ये दारूवर बंदी आहे, त्यामुळे मद्यप्रेमींची मात्र मोठी निराशा झाली. फिफाला या बंदीमुळे 612 कोटींचा फटका बसणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे